परी जिज्ञासु भाविक ज्ञान वाटे महत्वयांसे आपुली आहे ब्राह्मस्थिति जात गोतना आपण प्रति आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया आपण जात गोता तीत सद्वस्तु जी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुढे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपी चंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी परीत्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदीती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षू रसाळ रसनभाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टां प्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळता हो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशु त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरु लागून छाया तरु कोण म्हणे तुमच्या कृपे वीण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाई सखा लाघला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराणा संतांमुळेच मोठेपणा लाघला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे नलगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा नलगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवाहात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बीमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे
पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन महिठाया वन्नी लागी शेकावया अग्नि कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असती साचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रु करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मगती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचा ही मजकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथ दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि माम नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती जगत्रया लया नेता रुद्रतो तू सनिश्चिती तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाथ सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ति संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु वत्समी ताने तू इंदु चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा कर पंजर शोक चिंता निवारावी गणुहा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करितो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गायमी वासरू तू मायमी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन
मी काटेरी झुडूप जाण, तू पवित्र गोदा जीवन, मी महापातकी। तुझे दर्शन होवो निया, दुर्बुद्धि घाण माझे ठाया, राहिल्या तैशीच गुरु राया, चंदन तुझला कोण म्हणे। कस्तुरीचा सहवासे, मृत्तिका मोल पावतसे, पुष्पासंगे घडतसे, वाससूत्रा मस्तकी। थोरांची ती ही चरीती, ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावविती, ते महत्पदा कारणे। भस्म कौपीन नंदीचा शिवे